राज्यभर सांगलीच्या अण्णा अण्णा असा आवाज देणाऱ्या कोंबड्याची चर्चा आपण सर्वांनीच ऐकली आहे आणि त्या कोंबड्याला सुद्धा आपण पाहिले. मात्र सध्या पिंपरी चिंचवड परिसरात असाच एक आगळा वेगळा कोंबडा चर्चेत आलाय. दोन पाय असलेला कोंबडा आपण सर्वांनीच पाहिलाय, मात्र चार पाय असणारा कोंबडा कधी पाहिलाय का? नाही ना? मग पहा या स्पेशल रिपोर्ट मधून. पिंपरी चिंचवड परिसरात सध्या चार पायांच्या कोंबडीची चर्चा जोरदार सुरू आहे. चार पायांची कोंबडी म्हटलं तर धक्काच बसणार ना, आणि अशा कोंबडीला पाहण्यासाठी लोक आवर्जून गर्दी करत आहेत. पिंपरी चिंचवड मधील एका चिकन सेंटरवर ही चार पायांची कोंबडी दिसून आली आहे. दुकानाचे मालक कुतबुद्दीन अबू होबळे यांनी बारामतीतून आणलेल्या कोंबड्यांमध्ये ही एक वेगळी कोंबडी दिसून आली आहे. त्यानंतर त्यांनी तिला हलाल न करता दुकानात ठेवली आहे आणि सध्या या चार पायाच्या कोंबडीची शहरभर चर्चा देखील सुरू आहे. गाडी आता रोज सकाळी 8 वाजे माल आता जब मुर्गी जब आहे हम लोग ने लिए तब देखा तो काटने के लिए कामगार ने मुर्गी लिया तब देखा तो चार पैर दिखा है उसने मेरे को हैरान हो गया. बाद में देखा तो यार चार पैर है मुर्गी, इसलिए मुर्गी को उधर रख दिया और फेसबुक पे भेज दिया. सब अभी न्यूज़ वाले सब लोग आ रहे हैं देख रहे पूरा. आज पहली बार देखने ऊपर वाले का करिश्मा है और ये उसको संभाल के आपन रखेंगे, आपन किसको मुर्गी देगा भी नहीं. बारामती शहरातून होबळे यांनी नेहमीप्रमाणे कोंबड्या आयात केल्या होत्या. सकाळी कोंबड्या पाहत असताना ही एक वेगळी कोंबडी दिसून आल्याने त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि मग काय, सर्वत्र या चार पायाच्या कोंबडीची चर्चा. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.